आत्म पॅम्पलेट, आत्म पॅम्पलेट आणि आत्म पॅम्पलेट. परेश मोकाशी लिखित आणि दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट म्हणजेच आत्म पॅम्पलेट हा सगळ्यांच्या भेटीला आला आहे. नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपण पाहणार आहोत आत्म पॅम्पलेट या चित्रपटाचा चित्रपट रिव्ह्यू. एखादा चित्रपट, विशेषतः मराठी चित्रपट, हा थिएटरमध्ये किती वेळ जाऊन पाहावा याचं सोपं उदाहरण म्हणजे आत्म पॅम्पलेट. आत्म पॅम्पलेट चित्रपट जेवढा सहजरित्या आपल्या समोर मांडण्यात आला आहे तेवढ्याच सहजरित्या चित्रपटांमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यावर दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी भाष्य सुद्धा केलं आहे. परेश मोकाशांनी लिहिलेला चित्रपट, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे परेश मोकाशी यांनी या चित्रपटासाठी केलेलं कथन हे सारं काही पूरक असं आहे. चित्रपटाची सुरुवात ही तुमच्या आमच्यासारख्या मुलापासूनच होते. म्हणजेच ज्या वेळेस आपण शाळेमध्ये होतो त्या शाळेमध्ये घडणाऱ्या गोष्टी, शाळेमध्ये घडणाऱ्या गमती जमती आणि शाळेमध्ये होणारं आपलं लव ॲट फर्स्ट साईट हे सारं काही या चित्रपटामध्ये बघू शकतो. चित्रपटाची सुरुवात ही खरंच खूप रंजक आणि चांगल्या पद्धतीने होते. पण या सगळ्यांमध्ये कौतुक करायचं झालं ते म्हणजे बालकलाकारांचं. मग त्यामध्ये मानस असू दे, ओम असू दे, चेतन असू दे, खुशी असू दे किंवा प्रांजल असू दे, साऱ्या कलाकारांनी आपली बाजू ही खरंच खूप चांगल्या पद्धतीने मांडली आहे. चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर बघताना आपल्याला सुद्धा असं वाटून जाते की पौगंडा अवस्थेमध्ये असणारी ही लव्ह स्टोरी असेल. पण चित्रपट जेव्हा आम्ही बघत होतो तेव्हा हा चित्रपट या लव्ह स्टोरीपेक्षा खरंच खूप वेगळा असून त्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्यावर या चित्रपटांनी भाष्य केलं आहे. पण चित्रपट बघताना फक्त आपल्याला प्रेम दिसत नाही तर शाळेमध्ये घडणाऱ्या गमती जमती सुद्धा दिसून येतात. आणि कुठेतरी शाळेमध्येच शिकवला जाणारा किंबहुना न कळतपणे तो मुलाच्या समोर येणारा जातीभेद सुद्धा आपण यामध्ये बघू शकतो. प्रत्येक क्षणाला खेळवणारा, हसवणारा आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना शाळेच्या आठवणीमध्ये घेऊन जाणारा असा आत्म पॅम्पलेट खरंच खूप चांगल्या पद्धतीने दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी आपल्या समोर मांडला आहे. या चित्रपटाची अजून एक महत्वाची बाजू म्हणजे दिग्दर्शक आणि लेखक परेश मोकाशी यांनी चित्रपटासाठी केलेलं कथन. हे कथन दरवेळेला आपल्याला कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी स्वतःच्या शाळेच्या आठवणी सोबत सुद्धा रिलेट करत जातं. दरवेळेला जसजसा चित्रपट पुढे सांगतो तस तसं या चित्रपटामध्ये येणारं त्यांचं कथन हे खरंच खूप हास्यास्पद असं वाटतं. चित्रपट हा खरंच खूप सुंदर आणि सोप्या अशा विषयावर बनला आहे. पौगंडावस्थामध्ये असणारं प्रेम प्रकरण, मग ते प्रेम प्रकरण पुढे जाऊन किती चांगल्या पद्धतीने रंगून जातं हे सारं काही आपण यामध्ये बघू शकतो. आशिष बेंडे या दिग्दर्शकाच्या आयुष्यावर चित्रित असलेला हा आत्म पॅम्पलेट चित्रपट परेश मोकाशी यांनी त्यांच्या लेखणीमधून आपल्या समोर मांडला आहे. चित्रपट जसजसा पुढे सरकतो तस तसे चित्रपटातले छोटे छोटे बारकावे आपल्याला बघायला मिळतात. मग त्यामध्ये येतात दोन ग्रुपमध्ये होणारी भांडणं आणि या चित्रपटाचा जो मूळ नायक आहे म्हणजेच आपला आणि तुमचा आवडता दिग्दर्शक आशिष बेंडे याच्या सोबत असणारी त्याची टवाळकी करणारी गँग आणि त्याचं प्रेम त्या मुलीपर्यंत कसं पोहोचेल या सगळ्यांमध्ये सुरू असणारी त्याची मशागत ही आपण चित्रपटामध्ये बघू शकतो. आत्म पॅम्पलेट असं नाव असलेला हा अतरंगी चित्रपट खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समोर मांडण्यात आला आहे. कधी कधी हा चित्रपट आपल्याला हसवतो, आपल्याला खेळवतो, आपल्या डोळ्यामध्ये टच करून पाणी सुद्धा येतं. परंतु सरते शेवटी हा चित्रपट समाजामध्ये असणाऱ्या एका मोठ्या गोष्टीवर भाष्य सुद्धा करून जातो. हा विषय काय आहे, कसा आहे हे सारं काही जर तुम्हाला बघायचं असेल तर हा चित्रपट थिएटरमध्ये तुम्हाला नक्कीच बघावा लागेल. गुलशन कुमार टी सिरीज, कलर येल्लो प्रोडक्शन आणि झी स्टुडिओची प्रस्तुती असलेला आत्म पॅम्पलेट हा चित्रपट सगळ्यांच्या भेटीला आला आहे. चित्रपट खरंच खूप सोपा आणि तुम्हाला आणि आम्हाला हा सगळ्यांना रेंगाळून ठेवणारा असा आहे. चित्रपटामध्ये असणारी लव्ह स्टोरी, चित्रपटामध्ये असणारे बाल कलाकार आणि या बाल कलाकारांची आपल्या मित्रासाठी त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी असणारे धडपड हे सारं काही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दाखवण्यात आलं आहे. दिग्दर्शक आशिष बेंडे आणि लेखक परेश मोकाशी यांनी रंगवलेला आत्म पॅम्पलेट हा चित्रपट खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समोर अनेक विषयांवर भाष्य करत जातो. आणि म्हणूनच या चित्रपटाला आम्ही देतोय 4 स्टार. तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो मराठी धमाल या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.